नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत ती अर्थात CTET या एक्झामची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला CTET ही एक्झाम जी आहे ती द्यावी लागते आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड या परीक्षेचं आयोजन संपूर्ण भारतामध्ये करीत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा B.Ed करतो किंवा B.Ed ला ॲडमिशन आपलं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला TET म्हणजे अर्थात महाराष्ट्राची आणि CTET अर्थात सेंट्रल एक्झाम या दोन्हीही परीक्षा आपल्याला गव्हर्मेंट जॉबसाठी पास करणं अनिवार्य आहे. या परीक्षेची जी डेट आहे किंवा एक्झाम जे आहे त्या दरवर्षी होत असतात आणि एक्झाम दिल्यानंतर आपल्याला एक प्रकारे आपण एखाद्या सेवेसाठी आपण पात्र होत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जे विद्यार्थी पाहत आहे ज्यांचं B.Ed झालेलं आहे किंवा ज्यांचं B.Ed होत आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत एक महत्त्वाची सूचना असू शकते, कारण प्रत्येकाला या प्रोसिजरमधून जाणं क्रमप्राप्त आहे. ही माहिती पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. काही दिवसापूर्वीच्या परीक्षेचा जर आपण विचार केला तर 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 पासून 17 आणि 21 जानेवारी 2022 पर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या परीक्षा ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. या परीक्षेच्या संदर्भात एक नवीन अपडेट अशी आहे की या परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या 28 तारखेला किंवा पुढच्या महिन्याच्या 1st डेटला ती येण्याची दाट शक्यता जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमांनी व्यक्त केलेली आहे. अनेक हजारो विद्यार्थी जे या परीक्षेला बसत असतात या वर्षीचा जर आकडा आपण पाहिला तर जवळजवळ 3.5 लाखाच्या वर विद्यार्थी यामध्ये सहभाग ज्यांनी नोंदवलेला होता त्या परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो नुकताच आता काही दिवसात लागणार आहे. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ठराविक माहिती फिलअप करून आपला रिझल्ट त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला TET असं म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी B.Ed झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल स्कूल किंवा तिबेटियन स्कूल, जवाहरलाल नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय किंवा सेंट्रलच्या पब्लिक स्कूल अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये जर सेवा बजवायची असेल, त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपल्याला ही परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. या परीक्षेच्या संदर्भात असं म्हटलं जातं की सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ज्याला आपण CTET असं म्हणतो इज अ नॅशनल लेवल एक्झाम कंडक्टेड बाय द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE तर्फे हे या परीक्षेचं आयोजन होत असतं. द CTET एक्झाम इज कंडक्टेड ट्वाइस अ इयर टू डिटरमाइन द एलिजिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट फॉर अपॉइंटमेंट ॲज अ टीचर फॉर क्लासेस 1 to 8. द एक्झाम हेल्ड टू सेक्शन फॉर पेपर 1st and पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 साठी या परीक्षा होत असतात. जर तुम्हाला पहिलीपासून तर 5वीपर्यंत टीचर व्हायचं असेल त्यांच्यासाठी पेपर वेगळा आहे आणि 6वी ते 8वीपर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्याचासुद्धा पेपर जो आहे तो वेगळा आहे. तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो की कोणत्याही सेंट्रल स्कूलमध्ये किंवा गव्हर्मेंट स्कूलमध्ये जाण्या अगोदर आपल्याला CTET जी परीक्षा आहे ती पास होणं उत्तीर्ण आहे तरच तुम्ही ॲज अ गव्हर्मेंट टीचर्स म्हणून रुजू होऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा TET एक्झाम जी आहे ती कंपल्सरी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि TET जर परीक्षा आपण पास असेल तर जे काही जॉब पोर्टल आहे ज्याला आपण शासकीय पोर्टल असं म्हणतो, पवित्र पोर्टल, तर त्या माध्यमातून आपण जॉब या ठिकाणी प्राप्त करीत असतो, कारण त्याच माध्यमातून आपल्याला एखाद्या शाळेमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत असते. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील की ज्यांना TET किंवा CTET हे माहीत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने असू शकते. या परीक्षेचा नुकताच जो रिझल्ट जो आहे तो 28 फेब्रुवारीला डिक्लेअर होणार आहे. या संदर्भातलं मी पुन्हा एकदा हे उद्घोषित करतो कारण भविष्यामधले येणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहे त्याची दालनं या माध्यमातून, या परीक्षेच्या माध्यमातून ओपन होत असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा जीव की प्राण असणारी ही परीक्षा ही जानेवारी आणि डिसेंबरच्या कालावधीमध्ये झालेली होती तर त्याचा रिझल्ट जो आहे तो नुकताच आता काही दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला गव्हर्मेंट जॉबसाठीची ही परीक्षेची तयारी खूप अगोदरपासून किंवा B.Ed सुरू असतानाच आपल्याला करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना महत्त्वाची आहे की या परीक्षेची तयारी जी आहे ती तुम्ही लगेच सुरू करू शकता आणि त्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करू शकता. त्यामुळे हजारो विद्यार्थी जे परीक्षा देत असतात त्यांच्या स्वप्नासोबत आपण B.Ed करत असतानाच आपण जाऊ शकतो हा आशावाद या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे या बिग अपडेट सोबत हेही लक्षात घ्या की आपल्याला ही परीक्षा देणं भविष्य काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करावी लागेल. आफ्टर दॅट लुक द सी टी टी 2022 रिझल्ट लिंक अव्हेलेबल जी होमपेजवर असेल त्यावर क्लिक करावं लागेल. आणि नेक्स्ट प्रोव्हाइड टू युअर कॅन्डिडेचर सच ॲज सी टी 2021-22 रोल नंबर अँड डेट ऑफ बर्थ, त्यानंतर क्लिक करावं लागेल सबमिट बटनवर. देअर आफ्टर युअर सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन 2022 रिझल्ट डिसेंबर ही त्या ठिकाणी दिसेल. आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला फायनली कॅन्डिडेट डाउनलोड त्यांचं जे काही सी टी टी कार्ड असेल किंवा स्कोर कार्ड असेल तो त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे किंवा डाउनलोड करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्ही पास आहात की नापास आहात तर त्याची माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि भविष्याच्या सर्व जॉब सेवेसाठी या सर्टिफिकेटचा उपयोग होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये 28 तारखेला तुम्ही तयार राहा, कारण लाईकली म्हणजे 101% ही डेट जी आहे त्या डेटला हा रिझल्ट लागू शकतो असं वेगवेगळ्या माध्यमांमधून ही सूचना आलेली आहे. आणि सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एज्युकेशनल अपडेटसाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर मला परवानगी द्या पुन्हा एकदा नवीन इन्फॉर्मेशन घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.